नमस्कार मी देवेंद्र मधुको सुरेशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेतून कर्ज मागणी करण्याआधी आपण काय तयारी केली पाहिजे साधारणतः काय गोष्टी आपल्याकडे प्रिपेअर असल्या पाहिजे आणि आपण एक काय पार्श्वभूमी रचली पाहिजे या सगळ्याविषयी चर्चा करणार आहोत तर मग चला सुरू करूयात लक्षात घ्या बँकेतून कर्ज मागणं हा एक व्यवहार आहे आपला हक्क नाही आहे जरी शासकीय योजना कितीही मोठ्या प्रमाणावर आम्ही हे कर्जासाठी तारण उपलब्ध करून देऊ आपल्या देशाचे जे पंतप्रधान जेव्हा मुद्रा योजनेबाबत दहा लाखापर्यंत विनाकारण कर्ज मिळेल यासाठी म्हणून आपल्याला मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून सांगतात परंतु जेव्हा आपण बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला ते, आप ते कर्ज मिळतं का याबाबत विचार करा त्यामुळे कर्ज मिळणं हा आपला हक्क नाही आहे तर तो, तो एक व्यवहार आहे आणि आपण ते कर्ज मिळवण्यासाठी पात्र असू एलिजिबल असू त्या बँकेचे जे काही नियम आहेत त्या गोष्टींमध्ये आपण सगळं फिट बसत असू तर बँक आपल्याला कर्ज देईल किंवा विना पण कर्ज देणार नाही त्यामुळे ज्या मी काही ज्या गोष्टी सांगतो आहे त्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात त्या गोष्टींची प्रिकॉशन घेतली तर ते आपल्याला कर्ज मिळवणं हे सुलभ होईल आणि आपण आज ठरवलं की मला बँकेत उद्या जायचं आणि मी बँकेत जाऊन कर्ज मागणी करायला आणि बँकेने मला कर्ज दिलं पाहिजे असं होत नाही त्यासाठी आपल्याला काही प्रिपरेशन्स करावे लागतात काही डॉक्युमेंटेशन काही आर्थिक व्यवहार हे खूप आधीपासून प्रिपेअर करावे लागतात जेव्हा आमच्याकडे काही क्लायंट्स येतात की आम्हाला कर्ज काढायचं आहे आणि त्यांची कुठलीच व्यावसायिक पार्श्वभूमी नसते त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आणि हा काम करण्याचा कालावधी कधी वर्ष कधी दोन वर्ष इतकासुद्धा असतो या कालावधीमध्ये आम्ही त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी तयार करतो त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांचे डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टींचे प्रिपरेशन करून मगच बँकेत ते कर्ज प्रकरणासाठी फाईल देतो त्यामुळे त्यांना कर्ज प्रकरण किंवा कर्ज मिळवणं हे सुलभ होतं सोयीस्कर होतं तर हे मुद्दे काय आहेत ते आपण एक एक करून पाहून घेऊयात सगळ्यात आधी तुम्हाला कुठलीही व्यवसाय पार्श्वभूमी मी नाही आहे अशावेळी तुम्हाला तुमचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी आपल्याजवळ जी काही थोडीफार रक्कम असेल तिच्याने आपण आधी व्यवसाय सुरू करावा सुरुवातीला एकदम मोठी फॅक्टरी किंवा मोठे युनिट सुरू केल्यास पाहिजे गरजेचं नाही आहे सुरुवातीला ट्रेडिंग करा काहीतरी आर्थिक व्यवहार करा आपल्याजवळ जर पैसे नसतील तर अशावेळी आपल्या मित्रांकडून आईवडिलांकडून नातेवाईकांकडून थोडीफार रक्कम उसनवार घ्यावी आणि त्याच्याने आपला व्यवसाय सुरू करावा आणि हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी सगळ्यात आधी आपले शॉपॲट लायसन्स आणि उद्यम रजिस्ट्रेशन ही दोन रजिस्ट्रेशन आधी करून घ्या म्हणजे ज्या पद्धतीने एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेस त्याचा आपण एक जन्मदाखला बनवून घेतो आणि तो, तो सगळ्या ठिकाणी आपल्याला कामात येतो भविष्यात त्याच्या शाळेचे ॲडमिशनपासून किंवा सगळ्या गोष्टींसाठी त्याच पद्धतीने आपला उद्योग व्यवसाय सुरू झाला याचं प्रमाण म्हणून हे शॉपॲट आणि उद्यम रजिस्ट्रेशन हे दोघी कागदपत्र आपल्याला सगळ्या ठिकाणी कामात येतील त्यामुळे ही दोन रजिस्ट्रेशन आधी करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बँकेत त्या व्यवसायाच्या नावाने करंट अकाउंट ओपन करून त्यामध्येच व्यवहार करा आणि त्या बँकेच्या व्यवहारांवरून आपल्याला कर्ज मिळवण्यासाठी बँकेसाठी आपली एक हिस्ट्री तयार होईल आपला एक बँकेला कळेल की हा व्यक्ती खरंच व्यवहार करतो आहे आणि व्यवहारातून व्यवसायाची माहिती आहे या सगळ्या गोष्टी तो करतो आहे व्यवसायाच्या नावाने बँकेत करंट अकाउंट ओपन करा आणि व्यवसायाचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत म्हणजे आपण ज्यांच्याकडून माल खरेदी केला त्याला पेमेंट करायचं करा। असेल तर या बँकेतून करा आपण जो काही दिवसभरात माल विकला त्याचं जे काही पेमेंट आलेलं असेल ते बँकेत जमा करा याच्यात या बँकेच्या करंट अकाउंटमध्ये जेवढे जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार ठेवता येतील तेवढे जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार ठेवण्याचा प्रयत्न करा दरवर्षी आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरा आपले उत्पन्न कितीही असेल तरीसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरा कारण आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न जर भरलं तरच ते आपल्या उत्पन्नाचा एक एव्हिडन्स म्हणून प्रूफ म्हणून आपल्याला बँकेला ते सादर करता येईल आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवा बॅलन्स शीट बनवा इन्कम टॅक्स रिटर्न्स ही आपल्याला कर्ज मिळवण्यासाठी नक्कीच मदत करतील बँकेत तुम्ही जितके जास्त व्यवहार कराल तितकं तुम्हाला कर्ज मिळवणं सोपं होईल सोयीस्कर होईल तुमच्या व्यवहारांवरूनच बँक तुम्हाला एक चांगला ग्राहक म्हणून तुमच्याकडे बघेल आणि त्या दृष्टिकोन तुम्हाला कर्ज देईल आणि कर्ज मिळवताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सिबिल जर तुम्ही कोणतंही कर्ज घ्यायचं नसेल तर तुमचा सिबिल स्कोर हा बेसिक लेवलला असतो आणि अशावेळी त्यामध्ये काही निगेटिव्ह जरी नसलं तर त्यात पॉझिटिव्ह काहीच नसतं अशावेळी बँकेला तुमची आर्थिक पद किंवा तुमचे आर्थिक व्यवहार कसे आहेत हे तपासणं थोडं अडचणीचं होतं थो याकरता बजाज फायनान्स किंवा इतर एन बी एफ सीज आहेत याच्या माध्यमातून आपल्या घरात ज्या काही टी व्ही फ्रीज वगैरे वस्तू लागतात किंवा आपली मोबाईल घ्यायचा असेल जरी पैसे असतील तरी कर्ज घेऊन म्हणजे या छोटी छोटी कर्ज घेऊन त्या वस्तू घ्या जेणेकरून आणि त्या कर्जाची वेळेवर परतफेड करा त्याचा एकही होऊ देऊ नका त्याच्यामुळे तुमचा एक सिबिल स्कोअर किंवा तुमचं एक व्यवहाराचं पॅटर्न तयार होईल जेणेकरून तुमचा सिबिल स्कोअर चांगला होईल आणि बँकेला कर्ज देताना तुमचे आर्थिक व्यवहार कसे आहेत नियमित आहेत का या सगळ्या गोष्टी तपासणं शक्य होईल दोन तीन वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेस तुमच्याकडे दोन तीन वर्षाचे इन्कम टॅक्स सिग्नल्स होतील तुमचा सिबिल स्कोअर चांगला होईल बँकेतील आर्थिक व्यवहार चांगले होतील त्यावेळी बँकेकडे कर्ज मागणीसाठी जा आणि अशावेळी डायरेक्ट कर्ज मागणी करायला जाताना सर आम्हाला कर्ज पाहिजे अशी मागणी करू नका तर त्याआधी त्या आपल्याला कर्ज किती लागणार आहे आपल्याला पैसा किती लागणार आहे या सगळ्या गोष्टीचा हिशोब करण्यासाठी आधी आपल्या प्रोजेक्टची कॉस्ट काढा म्हणजे आपल्याला जो काही उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यवसायासाठी किती पैसे लागणार उदाहरणार्थ त्यासाठी मशिनरीसाठी किती पैसे लागणार इलेक्ट्रिफिकेशनसाठी पैसे किती लागणार काही बांधकाम करावं लागणार आहे का आपण जागा स्वतःची घेणार आहोत का भाड्याची घेणार आहोत हो। भाड्याची घेणार असा बघतो त्याचं रेंट ॲग्रीमेंट पाहिजे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा आपल्याला किती खर्च येईल तुम्हाला किती रक्कम लागणार आहे तो प्रोजेक्ट उभा करण्यासाठी याची एक्झॅक्ट रक्कम काढा त्यात कुठली गोष्ट सुटू देऊ नका आणि ही रक्कम तयार झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याजवळ पैसे किती आहेत आणि बँकेतून आपल्याला कर्ज मागणी किती करायची आहे त्या अनुषंगाने एखाद्या चार चार्टड अकाउंटंटकडून किंवा तुम्ही आमच्याकडूनसुद्धा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घेऊ शकतात आणि हा प्रोजेक्ट रिपोर्टमधली जी आकडेवारी आहे ती अगदी तोंडपाट तुमची असली पाहिजे म्हणजे बँक मॅनेजरला विचारलं की, आप प्रोजेक्ट आप करना रहा। की, दी की दी या प्रोजेक्ट टाकल्यानंतर तुम्ही किती टर्न ओव्हर करणार तुम्हाला खर्च किती येईल तुमच्याकडे प्रॉफिटेबिलिटी किती असेल आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची तोंडपाट असली पाहिजे बँक तुमच्या कागदपत्रांसोबतच तुमच्याकडे बघून तुम्हाला कर्ज देणार आहे बँकेत गेल्यावर तुमची बॉडी लँग्वेज तुमचं कम्युनिकेशन त्या उद्योग व्यवसायाविषयी तुम्हाला असलेली माहिती या सगळ्या गोष्टी तपासेल आणि ज्यावेळेस त्यांना शाश्वती होईल की खरंच या माणसाला कर्ज दिल्यानंतर तो माणूस कर्जाची परतफेड करू शकतो त्याचवेळी बँक तुम्हाला कर्ज देऊ शकते त्याच पद्धतीने तुमच्या प्रोजेक्टच्या ज्या तांत्रिक बाजू आहेत म्हणजे तुमच्या मशिनरीची कपॅसिटी किती आहे त्याला मेंटेनन्सचा खर्च किती येईल एका तासात किती माल तयार होईल तो माल तुम्ही कसा विकणार आहेत या माल विकण्यासाठी किंवा आपले जो कच्चा माल लागेल आपण माल ज्यांना विकणार अशा वेंटर्सची नावांची यादी त्यांच्या फोन नंबरसहित आपण बँकेत जमा करावी जेणेकरून आपण व्यवसायाचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे आपण व्यवसाय करण्यासाठी तयार आहोत आणि आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती आहे आपण यशस्वीपणे तो व्यवसाय करू शकतो याची बँकेला बँक मॅनेजरला जाणीव होईल जर तुम्ही या पद्धतीने आपले व्यवहार आपली व्यवहाराची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींची तयारी केली तर बँकेतून तुम्हाला कदाचित विनातरण कर्ज मिळू शकतं मी कदाचित हा शब्द वापरतो आहे कारण की या विनातरण कर्ज मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी ते अवलंबून असतं परंतु जर आपण ही प्रोफाईल तयार केली तर अशावेळी सी जी टी एम सी मुद्रा योजना किंवा इतर ज्या शासनाच्या योजना आहेत की ज्या योजनांच्या अंतर्गत आपल्याला विनातारण कर्ज मिळू शकतं तर अशा योजनेअंतर्गत बँक आपल्याला त्यांना आपल्यावर रिक्वेस्ट वाटला तर नक्कीच आपल्याला विनातारण कर्ज देईल परंतु विनातारण कर्ज बँकेने जर नाकारलं तर अशावेळी बँकेला मॉर्गेज देण्यासाठी तारण देण्यासाठी काहीतरी प्रॉपर्टी आपल्याकडे असली पाहिजे त्याचीसुद्धा आपण तजवीज करून ठेवली पाहिजे मी आज तुम्हाला जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींच्या तुम्ही तयारी केली त्याचं प्रिपरेशन केलं तर तुम्हाला बँकेतून कर्ज मिळवणं हे सुलभ होईल सोपं होईल त्यामुळे आज ठरवलं आणि उद्या बँकेत गेलो बँकिंग मॅनेजरला सांगितलं आम्हाला कर्ज द्या असं होत नाही त्यासाठी काही पार्श्वभूमी तयार करावी लागते त्यासाठी काही हिस्ट्री तयार करावी लागते कागदपत्र तयार करावी लागतात आणि त्यात बराच वेळ जातो यासाठी कदाचित एक वर्ष दोन वर्षापर्यंतचा वेळ लागू शकतो या गोष्टी आपण आमच्या कन्सल्टेशनच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकतात जर आम्हाला आमच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर स्क्रीनवर येल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा किंवा मी जी माहिती दिलेली आहे त्या माध्यमातून तुम्ही आपलं प्रिपरेशन करून एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेला ॲप्रोच करून तुम्ही कर्ज मिळवू शकतात या पद्धतीने काम केल्यास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त नव उद्योजकांपर्यंत शेअर करा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे अशांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवा अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून आम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद